पटनी जी, तुम्ही या ठिकाणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा मुद्दा मांडलाय, तो योग्य मुद्दा आहे. आमचा सोयाबीनचा शेतकरी अडचणीत आलेला आहे, आणि म्हणून मागच्याच कॅबिनेटमध्ये आम्ही सांगितलं तात्काळ त्याचे पंचनामे करा, आणि आमच्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला ज्याच्या त्या ठिकाणी सोयाबीनवर येलो मोजॅक आल्यामुळे सोयाबीन पिवळं पडलाय, त्याला मदत करण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे. आज आमच्या शेतकऱ्याला केंद्राचे 6,000 रुपये तर राज्याचे 6,000 रुपये देण्याचं काम देखील आपलं सरकार या ठिकाणी करताय. आमच्या शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं, आणि यावेळी बघा 1 रुपयात पीक विमा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. आज शेतकरी अडचणीत आल्याबरोबर या पीक विम्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललंय, आणि म्हणून आपला आशीर्वाद आपला विश्वास असाच आमच्या पाठीशी आपण ठेवा ही आपल्याला विनंती करतो. आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभी राहील, आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना त्यांचा न्याय मिळवून देईल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करत या ठिकाणी आशिष देशमुखजी, संजय गातेजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो.